पर्यावरण समृद्धी व संवर्धन जपण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत निसर्ग मित्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे स्टॅचाक्रेथ. तर आपल्या बोलीभाषेमध्ये तिला कारणित या रथर्थी या नावाने ओळखले जाते. सागवान परिवारातील ही वनस्पती काहीशी दुर्मिळ आहे. या वनस्पतीच्या आपल्याकडे दोन प्रजाती आढळतात. एकीला निळ्या रंगाची बारीक अशी फुले असतात आणि दुसरीला पांढऱ्या रंगातील बारीक फुले असतात. या वनस्पतीची वेगवेगळी नावे ठिकठिकाणी प्रादेशिक स्वरूपात आहेत. या वनस्पतीला आपण ओसाड काहीशा डोंगराळ अशा भागामध्ये पाहतो. ही वनस्पती साधारणतः 2 ते 3 फुटापर्यंत वाढते. या वनस्पतीची पाने बारीक आणि कोमल अशी दिसतात. त्यातून तुरा आलेला असतो आणि या तुऱ्यांनाच बारीक बारीक फुले आलेली असतात. अत्यंत महत्त्वाच्या आजारावर या वनस्पतीचा उपयोग होतो. ब्लड कॅन्सर, अस्थमा, व्हायरस, लिव्हर, किडनी, फुफ्फुसांचे विकार, डोक्याचा त्रास, दृष्टी कमकुवत होणे आणि हार्ट यासारख्या आजारावर या वनस्पतीचा उपयोग केला जातो.